चोगाव जिल्हा परिषद गटासाठी 4,60,00,000 निधी मंजूर। सुभाष आरड यांच्या प्रयत्नांना यश। मंजूर झालेल्या निधीबाबत सोगाव पंचायत समिती गणाचे सदस्य सुभाष आरड यांनी News 100 माहिती देताना सांगितले। ठाणे जिल्हा परिषद व 6 पंचायत समिती त्यावेळेस अनेक ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुरावस्थेची आणि हे रस्ते झाले पाहिजेत अशी आग्रही मागणी त्याची दखल घेतली आणि जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन झाल्यानंतर आदरणीय खासदार कपिल पाटील साहेब, आदरणीय खासदार विनय सहस्त्रबुद्धे साहेब आणि ठाण्याचे आमदार संजय केळकर साहेब यांच्याकडे की माझ्या गटामध्ये असे असे रस्ते खराब झालेत ते या आणि त्यानुसार त्यांच्या पत्रान्वये मी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि आदिवासी विकास मंत्री कृष्णसुभाष साहेबांकडे पत्राद्वारे या भागातल्या रस्त्यांची मागणी केली आणि त्यानुसार या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बजेटमध्ये किनवली सोगाव कोसरे या रस्त्यासाठी 21,00,000 रुपये, त्याचबरोबर आदिवासी विभागास विकास विभागाच्या बजेटमध्ये वाचकोळे जोड रस्ता, सिरंजी रायकर पाडा जोड रस्ता, त्याचबरोबर बेलवली हुंब्याचा पाडा वरणपाडा जोड रस्ता आणि खराडे कातकरीवाडी जवळ नाल्यावर पूल अशी 4 कामं 1,20,00,000 रुपयाची मंजूर असेल। ह्या सोगाव जिल्हा परिषद गटामधील 4,60,00,000 रुपयांची रस्त्यांची कामं मंजूर झाली। इतका मोठा भरीव निधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सावरासाहेब कपिलदादा पाटील, विनय सहस्त्रबुद्धे संजय केळकर साहेब आभार व्यक्त करतो। एवढा भरीव निधी दिल्याबद्दल मी त्यांची तुम्हाला अभिनंदन। News 100 साठी रुपेश जाधव, किनवली।